राहुल गांधी यांच्या संविधान सन्मान संमेलन कार्यक्रमामध्ये प्रसार माध्यमांना बंदी असणार आहे. बुधवारी ओबीसी युवा अधिकार मंचतर्फे लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचं संविधान सन्मान संमेलन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. संविधान अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि प्रसार माध्यमांच्या स्वातंत्र्यावर कायम बोलणाऱ्या राहुल गांधींच्या या कार्यक्रमात प्रसार माध्यमांना प्रवेश नाकारण्यात आल्यानं चर्चांना उधाण आलंय. यावरून आता भाजपनंही टीका केली आहे. काँग्रेसकडूनच संविधानातील मूल्यांची हत्या सुरू असल्याचा आरोप भाजपनं केलाय. दरम्यान या संमेलनात विदर्भातील वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवी सामाजिक संघटनांचे प्रमुख सहभागी होणार आहेत. तर राहुल गांधी उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. राहुल गांधी यांच्या व्यतिरिक्त अनेक बुद्धिजीवी या चर्चेमध्ये सहभागी होणार आहेत. तर आपण पाहतोय नागपुरात उद्या संविधान सन्मान संमेलन होणार आहे आणि या कार्यक्रमात प्रसार माध्यमांना बंदी घालण्यात आली आहे. आणि यावरच अधिक बोलण्यासाठी आपल्यासोबत अतुल लोंढे जोडले गेलेले आहेत. अतुलजी, न्यूज 18 लोकमतमध्ये आपलं स्वागत आहे. उद्या नागपुरात राहुल गांधी यांचं संविधान सन्मान संमेलन कार्यक्रम पार पडतोय, मात्र त्याच्यावर प्रसार माध्यमांना बंदी घालण्यात आलेली आहे आणि त्यावरूनच आता भाजपकडून देखील टीका करण्यात आली आहे. नेमकी ही बंदी का घालण्यात आली आहे, आपली काय प्रतिक्रिया? मला भाजप मीडियाची बाजू उचलून धरते म्हणजे किती मोठी गोष्ट आहे. त्यांनी स्वतःकडे बघावं, चार बोट स्वतःकडे कसे आलेले आहेत. ज्या देशाचे प्रधानमंत्री 11 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये एकदाही प्रेस कॉन्फरन्स घेत नाही, आणि जर्मनीमध्ये पाहिलं आपण, अरे आपको बुलाया नाही, तो बहुत गलत बात है, ओ माय गॉड, हे कोणी म्हटलं होतं? हे देशाच्या प्रधानमंत्र्यांनी म्हटलं होतं. अमेरिकेमध्ये नेहमी जॉईंट कम्युनिके होत असतं आणि प्रेस कॉन्फरन्स होत असते. मोठ्या मुश्किलीने एक प्रश्न जो आहे तो कसा बसा अमेरिकेची प्रथा परंपरा तुटू नये म्हणून त्यांच्यावर दबाव टाकून घेण्यात आलेला होता. आज आपल्या प्रेस फ्रीडम इंडेक्स मध्ये आपण बॉटमला आहे. 160 देशापैकी 160व्या नंबरवर आपण पोहोचलेलो आहे. हे सगळं भाजपने दिलेलं आहे. आता उद्याच्या कार्यक्रमासंदर्भामध्ये मीडियाला बंदी आहे की नाही याची पूर्ण माहिती माझ्याकडे नाही आहे किंवा आमच्याकडे अजून आलेली नाही की बंदी ठेवली आहे की नाही ठेवलेली आहे की हे भाजपने बसवलेलं आहे. राहुल गांधींनी अनेक प्रेस कॉन्फरन्सेस घेतलेले आहे, अनेक इंटरव्ह्यूज दिलेले आहे, मीडिया फ्रेंडली ते नेहमी राहिलेले आहे. तर ज्यांनी मीडियाला गोदी मीडिया करून ठेवलं आणि अशा पद्धतीने मीडियाच्या स्वातंत्र्यावर घाला घातलेला आहे, त्यांनी तरी माझा प्रश्न तोच आहे. जर राहुल गांधी खरं तर मीडिया फ्रेंडली आहेत असं तुम्ही म्हणताय, मग प्रसार माध्यमांना बंदी का? यावर मी तुमच्याकडे येते. सध्या आपल्यासोबत अतुल भातखळकर देखील जोडले गेलेले आहेत. अतुलजी, तुमचं देखील न्यूज 18 लोकमतमध्ये स्वागत आहे. उद्या संविधान सन्मान संमेलन खरं तर पार पडतंय नागपुरात आणि त्यामध्ये प्रसार माध्यमांना बंदी घालण्यात आलेली आहे, आपली प्रतिक्रिया? नाही बघा, मुळामध्ये राहुल गांधी मीडिया फ्रेंडलीवर अजिबात नाहीयेत. त्यांचा मीडियावर कायम राग असतो. आपण पाहिलेलं आहे की गेल्या 2 वर्षामध्ये त्यांनी मीडियामध्ये दोनदा पत्रकारांना हा प्रश्न विचारायचा नाही. मीडियातल्या पत्रकारांनी जे वर्षानुवर्ष पत्रकारिता करतायत, ज्यांचा कुठल्याही पक्षाशी संबंध नाही, त्यांनी अडचणीचे प्रश्न विचारल्यानंतर तुम्ही बीजेपीचे एजंट आहात, तुम्ही बीजेपीचा दुपट्टा का गळ्यात घालत नाही, अशा पद्धतीची अत्यंत घाणेरडी भाषा राहुल गांधींनी जाहीरपणाने वापरलेली आहे. आणि काँग्रेसचा इतिहास तोच आहे. आणीबाणीमध्ये वृत्तपत्र स्वातंत्र्यावर बंदी कोणी आणली? ती काँग्रेसने आणली. स्वर्गीय राजीव गांधींनी प्रधानमंत्री असताना वृत्तपत्र स्वातंत्र्यावर बंदी आणणारं एक विधेयक आणलं. त्यावेळेला ते विधेयक इतकं हुकुमशाहीवादी होतं की त्यावेळेला काँग्रेसचे सहानुभूतीदार असणाऱ्या मोठमोठ्या पत्रकारांना सुद्धा रस्त्यावर उतरावं लागलं. आणि त्यामुळे काँग्रेस असेल किंवा राहुल गांधी असतील, हे हुकुमशाही मानसिकतेचं वारंवार प्रदर्शन करत असतात. एका महिला पत्रकाराला ते बोलले, यू आर अ गलिबल जर्नलिस्ट, तुम्ही एक विकलांग ते कॉम्प्रोमाइज करणारे पत्रकार आहात, अशा पद्धतीची भाषा त्यांनी केली. आणि त्यामुळे संविधान सभेला प्रसार माध्यमांना बंदी घालणं हे काँग्रेसच्या स्वभावानुसारच आहे. बरं अतुलजी, तुम्ही असेच सोबत राहा. अतुल लोंढे देखील आपल्यासोबत जोडले गेलेलेच आहेत. अतुलजी, खरं तर अतुल भातखळकर यांनी काय म्हटलं ते आपण ऐकलंच असेल, मोठे आरोप करत आहेत तुमच्यावर.
नाही कसं आहे की त्यांनी किती आरोप केले तरी त्या इमर्जन्सीला स्वतः आरएसएसने समर्थन दिलेलं होतं, आरएसएसचे लोक त्याच्या समर्थनात होते. आणि हे काय आम्हाला दुसऱ्या दिवशी इंडियन एक्सप्रेसनी पूर्ण ब्लँक पेपर छापलेला सगळ्या दिवशी. अतुल लोंढे आपल्यासोबत, त्यांना काही इतिहास माहितीये का? किती प्रेस कॉन्फरन्स घेतला नरेंद्र मोदींनी? हुकुमशाही मोदी इलेक्ट्रल बॉन्ड मोठ्यांनी सगळं स्पष्टपणे चार लोकांना देश विकणार लोक तुम्ही आम्हाला सांगणार आहे का? देश विकाल काढलेला इथे, मुंबई विकाल काढलेला. अतुल लोंढेजी आणि अतुल भातखळकरजी, तुम्हा दोघांनाही खरं तर मी विनंती करते, तुम्हा दोघांचेही मुद्दे लक्षात आले. माणसाला डेकोरम नाही, त्या माणसाला बोलता येत नाही, तो माणूस नेहमी घालून पाडून बोलतो म्हणून मी असं बोलतोय, मी कधी असं बोलत नाही. बरं अतुलजी, तुमचा मुद्दा लक्षात आला, धन्यवाद न्यूज 18 लोकमतशी संवाद साधण्यासाठी. तर अतुल भातखळकर आणि अतुल लोंढे दोघांनीही आपली तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे. नागपुरात उद्या संविधान सन्मान संमेलन कार्यक्रम पार पडतोय आणि या कार्यक्रमात प्रसार माध्यमांना बंदी घालण्यात आलेली आहे भाजपकडून, त्यामुळे आता काँग्रेसवर हल्लाबोल करण्यात आलाय. नागपुरातील संविधान सभा ही राहुल गांधी संविधानाच्या खरं तर साठी नाही तर मतांसाठी घेत असल्यानं माध्यमांची राहुल गांधींना भीती वाटत असल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे. गप्पा मारणाऱ्या राहुल गांधींच्या कार्यक्रमात माध्यमांना प्रवेश नाही, कारण हा संविधानाकरता कार्यक्रम नाही आहे, हा मतांकरता केलेली नौटंकी आहे, त्यामुळे त्यांना माध्यमांची भीती वाटते.